बदलापूर शहर शुक्रवार दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णतः जलमय झाले. बदलापूर शहराला पावसाने झोडपले असून आता पूरस्थिती निर्माण झाली. तसेच उल्हास नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली. आपण माझ्या मागे बघू शकता की नदीने आपली धोक्याची पातळी पार केलेली आहे. आपण माझ्या डाव्या साईडला बघू शकता की मोहन ग्रुपचे बंगलोज आहेत ते अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. कालपासून बदलापूर येथे पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली असून पूरस्थिती निर्माण केलेली आहे. तर पाहूयात आधार न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेला या परिसराचा एक आढावा. इथे वाहतूक विस्कळीत होऊन येता वाहनांची येता ही ठप्प झालेली आहे. खूपच जास्त प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे सगळ्याच ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी स्टेशन परिसर झाला, त्याचप्रमाणे रमेशवाडी झालं, त्यानंतर बेलवलीमध्ये देखील भरपूर प्रमाणात पाणी भरलेलं असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक इथे आलेले आहेत. आपण या नागरिकांशी संवाद साधूया. आपण विचारूया तुमचं नाव काय? आनंद पण लुटायला आलोय आणि बघायला पण आलोय की ऍक्च्युली काय स्थिती आहे. तुमचं कोण नातेवाईक असेल इथे आहे की काय? नाही, तसं काही माहिती नाही. इथं नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे. इथं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास करून लागलेला असून सुद्धा इथे हे बचाव कार्यासाठी इथे थांबलेलं आहे. तसंच इथं पोलिसांची मोठी तैनात केली जाते. प्रतिनिधी आधार न्यूज बदलापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.